अरे मला वाटतं आता हा बॅनर तुमच्या समोर आहे शिवसेनेचा, त्याच्यावरती शिवसेनेचा प्रोटोकॉल आहे तो लावले खालच्या कार्यकर्त्यांनी, बाजूला आव्हाड साहेबांचा बॅनर आहे त्याच्यावरती शिवसेनेचा कोणाचाच फोटो नाही आहे. तर मी जर माझं काम करत असेल तर त्याच्यामध्ये मला वाटत नाही शिंदे साहेबांचे आणि आव्हाड साहेबांचे कुठे संबंध बिघडत असतील. तो त्यांना तुम्ही विचारला पाहिजे प्रश्न, माझा दौरा माझं काम आहे. मैं इस्लामुद्दीन खान और आप देख रहे हैं प्रहार टाइम्स. ठाणे के कलवा खारे गांव फ्लाईओवर ब्रिज का आज उद्घाटन किया गया है. इस दौरान महाविकास आघाड़ी सरकार के दो दलों के कार्यकर्ता एनसीपी और शिवसेना में कार्यकर्ताओं में आपस में बहस हो गई. ये बहस पोस्टर की वजह से हुई है और दोनों कार्यकर्ता आमने सामने आ गए और एक दूसरे के खिलाफ जमकर नारेबाजी हुई. हालांकि किसी तरह से पालक मंत्री एकनाथ शिंदे ने इन कार्यकर्ताओं को ये कहते हुए शांत कराया कि हम सभी महाविकास आघाड़ी सरकार की तरफ से हैं, जिसके बाद सभी कार्यकर्ता शांत हुए. कलवा पूर्व और कलवा पश्चिम को जोड़ने वाला ये फ्लाईओवर जो ब्रिज बनाया गया है, इसे आज पालक मंत्री एकनाथ शिंदे और गृह निर्माण मंत्री जितेंद्र वाड ने इस ब्रिज पर रिबन काटकर इसका उद्घाटन किया. और इस फ्लाईओवर ब्रिज का नाम दिवंगत नेता आनंद दीघे के नाम पर रखा गया है. इस ब्रिज के उद्घाटन के मौके पर पालक मंत्री एकनाथ शिंदे और खासदार श्रीकांत शिंदे और मंत्री जितेंद्र अभाट, महापौर नरेश महस्के और एनसीपी और शिवसेना पार्टी के तमाम कार्यकर्ता मौजूद रहे. खारीगाव उड्डाण पुलाचं आज लोकार्पण झालेलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून या पुलाचं काम प्रलंबित होतं, आज त्याचं लोकार्पण झालेलं आहे. अनेक अपघात, अनेक लोकांचे मृत्यू या रेल्वे ट्रॅकवर झाले होते आणि आजच्या या आज अतिशय हा महत्त्वाचा दिवस आहे आणि या खारेगाव कळवावासियांच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे की हा पुलाचं आज लोकार्पण झालेलं आहे. या उद्घाटन प्रसंगी मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. पण मंत्री आव्हाडांचं महाराष्ट्र प्रश्न, त्यांचा मुद्दा होता की जर एकत्रित सगळ्यांनी काम केलेलं आहे, लोकप्रतिनिधी सगळ्यांनी आपण काय काम केलं सांगितलं हे तुम्ही सांगताय, मग बॅनरमध्ये एकत्र काय? अरे मला वाटतं आता हा बॅनर तुमच्या समोर आहे शिवसेनेचा, त्याच्यावरती शिवसेनेचा प्रोटोकॉल आहे तो लावले खालच्या कार्यकर्त्यांनी, बाजूला आव्हाड साहेबांचा बॅनर आहे त्याच्यावरती शिवसेनेचा कोणाचाच फोटो नाही आहे. नंतर लागले, आता ते नंतर लागला, आत्ता लागला. कार्यकर्ते बॅनर लावत असतात, पालकमंत्री म्हणाले आपल्याला, ही खूप छोटा विषय, हा मनावरती घेण्यासारखा विषय नाही आहे, खूप मोठ्या गोष्टी आपल्याला करायच्या. पालकमंत्री साहेब आणि मंत्री साहेब आव्हाड साहेब या दोघांमध्ये जे जिवळे संबंध आहेत त्याविषयी देखील बरीच चर्चा झाली. कुठेतरी नवीन पिढीने, साहेब स्वतः देखील म्हणते, नवीन पिढीने देखील ते कपडा सर्जरी करता टाके दिसत नाहीत, साहेबांनी देखील. मला वाटतं माझं काम आहे, मी लोकप्रतिनिधी म्हणून 2014 निवडून आलो, 2019 लोकांनी 2014 जास्त बहुमताने मला निवडून दिलं. माझं काम आहे ॲग्रेसिव्हली काम करणं, विकास करणं. विकासाभूक विमुख राजकारण जे आहे ते मला करायचं आहे, ह्याच्यामध्ये कुठलाही पक्ष आडवा येत नाही. मी माझं काम करत असतो, माझ्या लोकसभेमध्ये सोयीसुविधा कशा मिळतील, तो कोणाचाही मतदारसंघ असेल पण लोकांना सोयीसुविधा. मला काय एका फक्त बाबा विधानसभेमध्ये शिवसेनेचा आमदार आहे किंवा शिवसेनेचा नगरसेवक आहे, तिकडच्याच लोकांनी मतदान दिलेलं नाही आहे, मला सगळ्या लोकांनी मतदान दिलेलं आहे. सगळ्या विभागामध्ये डेव्हलपमेंट करणं माझं काम आहे. तर मी जर माझं काम करत असेल तर त्याच्यामध्ये मला वाटत नाही शिंदे साहेबांचे आणि आव्हाड साहेबांचे कुठे संबंध बिघडत असतील. पण इतर पक्षाचा जर आमदार असेल तर समजू शकलो असतो, तो त्यांना तुम्ही विचारला पाहिजे प्रश्न, माझा दौरा माझं काम आहे. मी आज अचानकपणे उठून दौरा नाही केला, जसं आपल्याला सांगितलं 2014 मी निवडून आलो, 2014 नंतर 2017 गर्डरची लॉन्चिंग झाली त्याच्यावरती आणि त्याच्यानंतर असंख्य अशा बैठका, त्याच्या अगोदर बैठका, बाबा ह्या ब्रिजचं पाणी मुरतंय कुठे, काय प्रॉब्लेम आहे. तर मला वाटतं 2012 ते 2017 हा खूप मोठा कालावधी असतो, आपण सगळ्यांनी लक्ष घातलं पाहिजे लोकप्रतिनिधींनी की इतका कालावधी एका ब्रिजला लागता कामा नाही. आपलं काम आहे लवकरात लवकर काम झालं पाहिजे.